हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरतीचे जे फॉर्म भरणं सुरू आहेत आजपासूनच तर ते फॉर्म भरत असताना कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहेत त्या डॉक्युमेंट्सची लिस्ट या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत पहा नाहीतर काय होतं की विद्यार्थी फॉर्म भरायला जातो आणि मग त्याला कळतं अरे आपल्याकडे हे डॉक्युमेंट नाही ते डॉक्युमेंट्स नाही त्यामुळं हा जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला फॉर्म भरायला जातानाच सर्व डॉक्युमेंट्स सोबत नेता येतील तर चला तर मग आता आपण जिल्हा परिषदेचा फॉर्म भरण्यासाठी जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याची यादी पाहूयात जर तुम्हाला आरोग्य शेवटसाठी टेस्ट सिरीज लावायची असेल तर स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य शेवट सेविका टेस्ट सिरीज विकत घ्या याच्यात पंधरा टेस्ट आहेत आणि पंधराच्या पंधरा टेस्ट अपलोड झालेल्या आहेत तर या ठिकाणी पहा डॉक्युमेंटमध्ये पहिलं आहे अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयं घोषणापत्र म्हणजे फॉर्म भरतानाच आपण जी काही माहिती भरलेली आहे फॉर्ममध्ये तर स्वयं घोषणापत्र तिथं द्यायचं आहे की ही जी काही माहिती मी दिलेली आहे ती खरीच आहे पुढे पहा शैक्षणिक अर्हतेचा पुरावा तुमचं जे काही दहावी बारावी ग्रॅज्युएशन टायपिंग असेल संगणक असेल किंवा इतर पोस्ट ग्रॅज्युएशन इतर जे काही तुमचे शैक्षणिक म्हणजे शैक्षणिक अरे त्याचे पुरावा म्हणून जे काही तुमचे डॉक्युमेंट्स असतील ते सर्व या ठिकाणी लागणार आहेत मग ते दहावी बारावीची मार्कशीट सर्टिफिकेट ग्रॅज्युएशनचं डिग्री सर्टिफिकेट मार्कशीट असं सर्व पुढे वयाचा पुरावा आता वयाचा पुरावा म्हणून काय लागतं माहीत आहे का एकतर तुमचं दहावीचे जे सर्टिफिकेट असतं किंवा सनद असते त्याच्यावर वयाचा पुरावा असतो ते नसेल तर तुमचं श शाळा किंवा कॉलेज सोडल्याचा कोणताही दाखला असेल त्याच्यावर तुमची बर्थ ऑफ म्हणजे जन्मतारीख असते तेही नसेल तर बर्थ सर्टिफिकेट जन्माचा दाखला असतो तो, तो सुद्धा चालेल म्हणजे या तिन्हीपैकी कोणतंही एक वयाचा पुरावा म्हणून चालतं आणि जो वयाचा पुरावा आहे ना ते जन्माचा पुरावा आहे दोन्हीसाठी एकच डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे वयाचा पुरावा आणि जन्माचा पुरावा त्याच्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक घटकातील असल्याबाबत पुरावा म्हणजे जर का तुम्ही डब्ल्यू एसमधून अर्ज भरणार असाल तर त्यांच्यासाठी हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा लागेल म्हणजे ते सर्टिफिकेट ई डब्ल्यू एसचं इकॉनॉमी ट्विटर सेक्शन त्याच्यापुढे पहा राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही जर कॅटेगरीमधून अर्ज भरणार असाल तर ज्या कॅटेगरीमधून अर्ज करणार आहात त्याचं आपण त्याला साध्या भाषेत ट्रास्ट सर्टिफिकेट म्हणतो ते पण हे सर्वांसाठी नाही आहे जर तुम्ही ट्रास्टमध्ये असाल रिझर्वेशनमध्ये असाल तरच लागेल जर तुम्ही सीमध्ये असाल म्हणजे त्यांच्यासाठी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र लागतं आता महिलांनासुद्धा म्हणजे ओपन महिलांचं आरक्षण पाहिजे असेल तर नॉन क्रिमिनल लागतं पण शासनाने जी आर काढलेलं आहे की त्यांना नॉन क्रिमिनल लागणार नाही तरी तलाटेचे फॉर्म भरताना ते मागत होते त्यामुळं असू द्या परत कशाला रिस्क हे आ, आ, ना ना। तर हे नॉन प्रिम्युलर प्रमाणपत्र लागतं आणि ओबीसीना तर लागतंच कंपल्सरी ते असल्याशिवाय फॉर्मच भरता येणार नाही त्याच्यानंतर पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा जर तुम्ही दिव्यांग असाल तर त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्याच्यानंतरच आहे पहा पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा जे कोणी माजी सैनिक असतील त्यांनाच हे डॉक्युमेंट लागणार आहे खेळाडूसाठीच्या आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा तुम्ही जर स्पोर्ट कोट्यामधून फॉर्म भरणार असाल तर त्यासाठी हे लागणार आहे अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा जर अनाथ म्हणून अर्ज करणार असाल तर त्यासाठी हा पुरावा लागेल महाराष्ट्र राज्याचा अधिवास प्रमाणपत्र त्याला डोमिसाईल सर्टिफिकेट असं म्हणतात तहसील ऑफिसमधून मिळतं काही ठिकाणी त्याला नॅशनॅलिटी पण म्हणतात तर डोमिसाईल नॅशनॅलिटी महाराष्ट्र राज्याचा अधिवास असल्याचं प्रमाणपत्र हे एकच आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या आठशे पासष्ट गावातील मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकाऱ्याचा विविध नमुन्यातील दाखलं जे कोणी उमेदवार हे आठशे पासष्ट गावातील असतील त्यांच्यासाठीचे आहे हे जे महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र आहे ना हे सर्वांना लागणारं डॉक्युमेंट ला आहे का त्याच्यानंतर विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा आता हे पुरावा म्हणून एकतर राजपत्र लागतं किंवा तुमचं मॅरेज सर्टिफिकेट दोनच डॉक्यु दोन्हीपैकी कोणतं तरी एक पाहिजे की वडिलांकडचं नाव वेगळं आहे आणि पतीचं वेगळं आहे तर नाव बदल केलं असेल तर राजपत्र पाहिजे किंवा मॅरेज सर्टिफिकेट पाहिजे त्याच्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा आता हे जे मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा आहे ना याच्यामध्ये तुम्हाला दहावीला मराठी हा विषय असेल तर तो तोच याचा पुरावा असतो दुसरा असा कोणता पुरावा नसतो दहावीला तुमच्या मार्कशीटवर जर मराठी हा विषय असेल तर तोच तुमचा पुरावा झालेला म्हणजे तोच तुमचा पुरावा असतो त्याच्यानंतर म्हणजे या ठिकाणी मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा म्हणून दहावीची मार्कशीट किंवा दहावीचं सर्टिफिकेट लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आता हे जे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आहे ना हे कोणत्याही झेरॉक्स सेंटरवर मिळतं पा दोन रुपयाला फक्त तिथं तुम्हाला माहिती भरायची असते त्याचा मायना फिक्स ठरलेला असतो आणि जे मॅरिड असतात त्यांना लागतं लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र लग्नच नसेल तर लहान कुटुंब असल्याचा प्रश्नच येत नाही पदवीधर किंवा पदवीधरक अंशकालीन असल्याबाबतचे प्रमाणपत्र जे अंशकालीनमध्ये येतात ना आता बरेच जणं म्हणतात अंशकालीन म्हणजे काय तुम्ही टेन्शन घेऊच नका जे अंशकालीन आहेत ना त्यांना माहिती आहे अंशकालीन हा प्रकार काय आणि बरोबर ते मग त्याचं सर्टिफिकेट त्यांच्याकडे असतं ते भरतात पुढे एम ए सी आय टी अथवा समकक्ष प्रमाणपत्र आता हे एम ए आय टी जे आहे किंवा त्याच्याशी समटक्ष असलेलं संगणकाचं जे काही सर्टिफिकेट असतील ते आपल्याला जोडायचे आहेत पण बऱ्याचशा जागांना दोन वर्षाची सूट आहे नसेल तर ते दोन वर्षाच्या सूटचा पण फायदा घेता येईल पण जिथं कंपल्सरी आहे तिथं मात्र तुम्हाला ते लागणारच आहे त्याच्यानंतर लिपिटसाठी फॉर्म भरणारं असाल तर टंटलेखन प्रमाणपत्र शॉर्ट हँडचा फॉर्म भरणारा असेल तर लघूलेखन प्रमाणपत्र आणि ज्या पदासाठी अनुभव आवश्यक आहे तिथे अनुभव म्हणजे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे तर हे ते एकवीस डॉक्युमेंट्स आहेत पा जे की तुम्हाला लागणारे आहेत स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी आरोग्य विभाग एकशे सत्तावन्न संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे याच्यामध्ये दोन हजार बारा ते दोन हजार बावीसपर्यंतचे पर्यंतचे स जिल्हा परिषदेमधील आरोग्य विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी घेतलेले पेपर आहेत त्याच्यामध्ये आरोग्य शेवट आहे फार्मसी ऑफिसर आहे लॅब टेक्निशियन आहेत म्हणजे जे काही आरोग्य विभागाशी संबंधित आहेत त्या सर्वच पदांचे पेपर याच्यात आहेत याच्यातले तांत्रिक प्रश्न या परीक्षेलासुद्धा महत्त्वाचे असणार आहेत तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी आरोग्य विभाग एकशे सत्तावन्न प्रश्नपत्रिका संचे हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच